बाबाच्या मित्रांना बोलवू नंतर क्या बात आहे दीदी बाबाचे मित्र आई रमाई तुम्हाला काय झालं तर आई रमाई म्हणते की दादा मला माझ्या जीवाचा भरोसा वाटत नाही माझ्या साहेबांना लवकर बोलवून घ्या जिओ जसा बाबा साहेबांना तार जाते तसेच बाबा साहेब आपल्या मायदेशी परत येतात बाबा साहेबाच्या हाती दोन अट्याच्या दोन्ही अट्याच्या बाबासाहेब फेकतात रमाई खाट्यावर पडलेली दिसते बाबासाहेब धावत येतात रमाईचं डोकं आपल्या मांडीवर घेतात तिच्याकडे पाहतात रामू अगर रामजी बाबा निघून गेले पूर्ण घराचा भार तू सायला ग जर आज मला सोडून गेली तर हा भिवा पोरका होईल रामू अगं सुख दुःख भोगलं मी विदेशात दोन दोन तीन तीन वर्ष राहिलं उपास तपास काढले तरी सुद्धा तू माझ्याकडे कधी खंत व्यक्त केली नाही आणि आज जर तू मला सोडून गेली तर हा भिवा पोरका होईल बाबासाहेब रमाईचं डोकं आपल्या मांडीवर बाबासाहेब रमाईकडे पाहतात रमाई बाबासाहेबाकडे पाहते बाबासाहेबांच्या डोळ्यामध्ये अश्रूंच्या धारा बाबासाहेब रमाईकडे पाहतात रमाई बाबासाहेबाकडे पाहते आणि बोलते देख सकती हूं मैं कुछ भी होते हुए बरोबर ख्याल करने का देख सकती हूं मैं अपनी जान जाते हुए देख सकती हूँ मैं कुछ भी होते हुए देख सकती हूँ मैं अपनी जान जाते हुए अगर मैं नहीं देख सकती जीते जी अंजलि तो मेरे साहब को रोते हुए मेरे साहब को रोते हुए साहब को रोते मला सोडून जाऊ नको ग बाबासाहेब रमाई पाहतात रमाई बाबासाहेबांकडे पाहते तेव्हा बाबासाहेब रमाईला काय म्हणतात माझी रमाईची लेख या रमाईच्या गीतावर मला धम्मदान दिलं खूप खूप आभारी आहे सर्व माझ्या रमाईच्या लेखीला माझी विनंती आहे की रमाई माझी मनातून ऐका धन्यवाद माझे जय भीम बाबासाहेब रमाईला काय म्हणतात सुख तुला मी देऊ ना
शकलो जीवाच्या साथी रमा, तू ज्या जीवा
मित्र एका गोळीसाठी एका इंजेक्शनासाठी मेले. राजरत्न, रमेश, गंगाधर आणि मुलगी इंदू चार लेकरं एका गोळीसाठी एका इंजेक्शनासाठी मेले. त्या माऊलीचं मन कुठं असेल? काही करू आहुती दिली नसती तर आज आम्ही घडू शकलो नसतो. बाबासाहेब विदेशात असताना चार दिवसापासून रमाईचे लेकर उपाशी. रमाई विचार करते की मी स्वतः उपाशी राहू शकते, लेकराला उपाशी कसं ठेवू, लेकराची भूक कशी बघू. म्हणून बाजूच्या बाया एका मुसलमानाच्या फॅक्टरीमध्ये कामाला जातात. रमाई त्यांना विचारते की तुम्ही कुठं जाता ग कामाला? तर ती बाई म्हणते आम्ही एका मुसलमानाच्या फॅक्टरीमध्ये कामाला जातो. रमाई म्हणते तिला मी येऊ का ग, माझे लेकर चार दिवस झाले उपाशी आहे, अगं मी स्वतः उपाशी राहू शकते पण लेकराची भूक नाही बघू शकत. तेव्हा ती बाई म्हणते चल ना. पण रमाई विचार करते जर दिवसा गेली कोणाला दिसली तर एवढ्या मोठ्या बॅरिस्टराची पत्नी कामाला जात आहे, माझ्या साहेबांची बेज्जती होईल. म्हणून तिला म्हणते मी रात्रीची कामाला आली तर चालेल का ग? म्हणून रात्रीची रमाई त्या बायासोबत डोक्यावर पदर घेऊन तोंड झाकून फॅक्टरीमध्ये जाते. जशी जाते त्या मुसलमान समोर बसलेला राहते ज्याची फॅक्टरी असते तो रमाईकडे पाहते आणि त्या बाईला विचारते की औरत अच्छी घर की लगती है, कोण है ये और यहाँ क्यू आई है? तर ती बाजूची बाई म्हणते सर इनके पती ना बहुत बड़े बॅरिस्टर है, 3 साल हो गए विदेश में गए, अभी तक नहीं आए, 3 दिन से बिचारे के बच्चे भूखे हैं, इसीलिए सर आपके पास काम मांगने आई है, अगर आप उनको कोई काम दे देंगे तो बड़ी मेहरबानी होगी. रमाई तोड़ झाकून उभी आपला. तेव्हा मुसलमान तो रमाई कडे पाहते आणि रमाईला म्हणते बेटा तू एक खुद्दार पति की खुद्दार पत्नी है, अगर मैं तुझे ऐसे पैसे दूंगा तू नहीं लेंगी, तू एक खुद्दार पति की खुद्दार पत्नी है, मैं तुझे ऐसे पैसे दूंगा तू नहीं लेंगी, लेकिन आज से ये तेरे बाप की फैक्ट्री समझ के कभी भी काम पे आना, तेरी मेहनत करना, मोह बदला लेके जाना, कम से कम तेरे बच्चे भूखे नहीं रहे. केवड़ा मोटा त्याग है आमच्या रमाईचा.
तेव्हा बाबासाहेब रमाईला म्हणतात काही करू एक्सिडेंट होते आणि एक्सिडेंट मध्ये तो मरण पावते. दोन